आता तुम्ही पण सगळ्यांनी काकणा भरून घ्या. आधी तुम्ही घ्या, तुम्ही यजमानी सांगतात. यजमानी काकणा भरून घ्या. मी तुला सांगते ना, लग्नात सूट चांगला दिसेल रे तुला. हे बघ, मी सूट घालणार नाही. अभी तक तू लग्नात सूटच घालणार आहेस, प्लीज. अरे ए आर्चिस पूर्वा, लग्न त्याच आहे, त्याला काय आवडतं ना ते महत्वाचं. हा हा काय रे खुळ्या, हे काय करतोस? माका पण नवरी बाई. अभिता ऐक ना, मी इतका चांगला सूट सिलेक्ट केला तुझ्या लग्नासाठी, तो घाल ना प्लीज. हे बघ, मी सूट घालणार नाही. मी जो कुर्ता पायजमा सिलेक्ट केला ना, मी तोच घालणार आहे. तोच चांगला आहे. अभिराम, काय रे तू येणार नव्हतास ना? अरे तुझ्या लग्नात मी नाही आलो तर वरातीत नाचणार कोण? अभिरामा, हे कोण? ओळख करून देतो, हा माझा खास मित्र, हॉस्टेलला एकत्र होतो, खास माझ्या लग्नासाठी आलाय. पण नाव काय? विश्वासराव. असाच लावून आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाही आहे का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तू माझा. पण तू आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अग निलिमा, जतीन भाईंचं कॉल आहे. हो माहिती, रिसीव कर ना. अग बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबा पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही दोन दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.